हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे फ्रेंड्स? मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या गौरी गणपतीचं विसर्जन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो गौरी गणपतीसाठी दुपारी आम्ही हा नैवेद्य बनवून घेतला होता. हे ह्या आहेत गव्हाच्या कानुल्या. कानुल्या म्हणजे करंज्या. ह्याच्यात गूळ भरलं जातं आणि ह्या तळल्या जातात. आणि हा आहे शेव्यांचा भात. हा आमच्या इथे नैवेद्य दाखवला जातो. विसर्जनाच्या दिवशी सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी संध्याकाळी होती शेवपुरी आणि पाणीपुरीचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही सगळ्यांनी, कुटुंबाने आणि मित्रपरिवाराने, ह्या पाणीपुरी आणि शेवपुरीचा आस्वाद घेतला. खूपच मजा आली. 6 दिवस कसे काय गेले ते खरंच कळलं नाही. खूपच भक्तिभावाने आणि समाधानाने हे 6 दिवस कसे काय गेले ते खरंच कळलं नाही. रोजच म्हणजे रोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी मेजवानीच होती. बाप्पाबरोबर आम्हीही जेवणाचा आस्वाद घेत होतो. वेगवेगळ्या प्रकारचे तरातराचे पदार्थ बनवले गेले होते आणि त्याचबरोबर मोदकही होते. फ्रेंड्स, आपण हा गौरी गणपतीचा सण आहे ना, मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतो. दररोज सकाळी आणि संध्याकाळी आम्ही कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी एकत्र येऊन आरती करत असो. गणेश उत्सव हा एकोपा आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण आहे. आरती झाल्यानंतर बाप्पासोबत आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसादाचा आस्वाद घ्यायला मिळतो. हो की नाही? भरपूर मोदक, लाडू इत्यादी वेगवेगळे पदार्थ बाप्पासोबत आपणही खूप एन्जॉय करतो. घरातील सर्व सदस्य, विशेषतः लहान मुलं, उत्सवात पूर्ण उत्साहाने सहभागी होतात. प्रत्येक गोष्टीत, म्हणजे बाप्पाची मूर्ती आणण्यापासून ते सजावटीपासून ते काय पदार्थ व मेजवानी ठेवायचे जेवणात वगैरे, त्याच्यातही त्यांचा सहभाग असतो. रोजचे पूजेचे विधी, आरती आणि नैवेद्य यांच्या तयारीत कुटुंबातील सर्वांनी आनंदाने काम करायला आवडते. आणि त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन सगळी कामं केली आणि त्याचप्रकारे वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवण्यात आले होते. फ्रेंड्स, कसं काय वाटतं आहे तुम्हाला आमचा हा विसर्जनाचा व्लॉग, ते नक्की कमेंट करून सांगा. बाप्पाची शेवटची आरती आम्ही सगळ्यांनी एकत्रित केली व मोठ्या आनंदाने, उत्साहाने सगळे एकत्र येऊन आम्ही आरती करत होतो. हे बघा, आमची छोटीशी विहा कशी घंटा वाजवत आहे. ते इथे आमची स्वरासुद्धा टाळ वाजवत आहे. इथे मोठे बाबा, मोठे आई आरती करत आहे. असे एकापाठोपाठ एक आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली बाप्पाची. खूपच छान असं वातावरण झालं होतं घरामध्ये. कारण आमच्या घरातील आरती ही खरंच खूप सुंदर होते. कारण आदिनाथ सुरुवात करतो आरतीला आणि आम्ही पाठवून त्याला साथ देतो. खरंच ऐकण्यासारखी असते आमच्या घरातील आरती.
फ्रेंड्स, बाप्पाची आरती झाली आणि आमच्या सार्थकने खूपच छान असा शंखनाद दिला. ही बघ आमची छोटीशी विहा बाप्पासोबत उभी राहिली आहे, तिला फोटो काढायचा आहे. कौतुकाने ती सगळं बघत आहे की बाप्पाच्या हातात काय काय ठेवलेलं आहे आणि तिलासुद्धा बाप्पाच्या कानात काहीतरी सांगायचं होतं. बाप्पा म्हणजे ना खरंच बच्चे कंपनींचा एक जवळचा मित्रच असतो. ही बघा स्वरासुद्धा आपला फोटो काढण्यासाठी इथे बाप्पा शेजारी बसली आहे आणि तिलासुद्धा बाप्पाच्या कानात काहीतरी निरोप द्यायचा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बाप्पाच्या कानात आपण काही सांगितलं ना तर बाप्पा त्या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. खरंच आहे ते, हो की नाही? ते बच्चे कंपनीच नाही तर आपल्या मोठ्यांनासुद्धा ते वाटतं. सो फ्रेंड्स, घरचा गणपती म्हणजे गणपती उत्सव म्हणजे हा कुटुंबातील एकत्र येण्याचा, भक्तिभावाने पूजा करण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा सण आहे. सो आता इथून तयारी सुरू झाली आमच्या बाप्पाच्या विसर्जनाची, तर आम्ही सगळे आता एकत्र बाप्पाच्या विसर्जनासाठी जाणार आहोत. गणपती बाप्पा तिकडे जायला पाहिजे तो पहिले. चालू आहे, चालू आहे, चालू आहे. सो इथे आता आम्ही फुगडी घालण्यास सुरुवात केलेली आहे बाप्पाच्या विसर्जनासाठी खास. कसं काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. काढलं काढलं हे सोडून देशील झाली. चला हे सोडून दे तिला. चला हात वरती विहाला बाळूया. हळू 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 बाजूला स्नेल करत ना तो मजा आ रही है.
फ्रेंड्स, आमचा बाप्पा आता तलावाजवळ पोचला आहे. कसे काय वाटलं? आम्ही सगळ्यांनी घातलेल्या फुगड्या, नंतर आमच्या प्रशांतनी गायलेलं कराओके आणि सगळ्यांचा डान्स, ते नक्की कमेंट करून सांगा. बाप्पा, तुझ्या आगमनाने आमचे घर भक्ती, आनंद आणि समाधानाने भरून गेले. तुझ्या दर्शनाने आम्हाला सर्वांना अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळाली. तुझा आशीर्वाद, तुझी कृपा अशीच आमच्यावर राहू दे. फ्रेंड्स, बाप्पाची आम्ही सगळ्यांनी मिळून शेवटची आरती केली आणि सगळ्यांनी मिळून एकत्र दर्शन घेतले बाप्पाचे आणि आता बाप्पा विसर्जनासाठी निघालेला आहे. फ्रेंड्स, जसं जसं बाप्पाची जाण्याची वेळ जवळ आली ना, तसं मन एकदम भरून आलं होतं. खूप वाईट वाटत होतं की तो आपल्याला आता सोडून चालला आहे. हे गणराया, आम्ही तुझे आभारी आहोत की तू या वर्षी आमच्या घरी आलास आणि आशीर्वाद दिलास. तुझ्या कृपेने आमचे घर आनंदाने, शांतता आणि समृद्धीने भरून गेले. हे बाप्पा, आता तू आमच्यापासून जात आहेस, पण तुझी कृपा आणि प्रेम आमच्यावर सदैव असंच राहू दे. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करावी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर येशील अशी मनापासून प्रार्थना करते. तुझं पुनरागमन लवकर होवो आणि तुझ्या कृपेने आयुष्य सुख समृद्धीने परिपूर्ण हो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर ये. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर ये. फ्रेंड्स, कसं काय वाटलं तुम्हाला आजचा हा आमचा गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा ब्लॉग? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जो आहे ना फ्रेंड्स, तो तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि तोपर्यंत सगळ्यांना सुख आणि समाधानाने ठेव बाप्पा. बाय बाय. गणपती गेले, पडे ना मंगलमूर्ती. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी